नमस्कार, मी संजय गवे खरीटकर. सर्वप्रथम लोकिंगच्या सर्व प्रेक्षकांचं मी हार्दिक स्वागत करतो. आज 14 एप्रिल अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि त्यानिमित्तानं आज आपल्या स्टुडिओमध्ये प्रिय भिमास या विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि या कार्यक्रमामध्ये आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत सन्मान्य डॉक्टर श्री दिलीप धनके सर, जे जनक्रांती संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि बहुजनांसाठी या संघटनेच्या माध्यमातून विशेष कार्यक्रम नेहमीच राबवत आलेले आहेत. त्याच्या माध्यमातून आज डॉक्टर आपल्यापर्यंत घराघरात पोहोचलेले आहेत. त्यानंतर दुसरे जे कवी आहेत आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित झालेले, श्री मिलिंदजी जाधव. जाधव सर, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. आणि त्यानंतर नवकवी आनंदजी वागचवडे सुद्धा आज आपल्या स्टुडिओमध्ये या कार्यक्रमात उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा मी हार्दिक स्वागत करतो. आपण पाहत आहोत की आज समाजातील सर्वच घटकांना एका प्रबोधनाची गरज आहे, विशेष प्रबोधनाची गरज आहे. आणि कवी आणि कविता म्हटलं म्हणजे राष्ट्र उभारणीचा एक विशेष अंग मानलं जातं. आणि म्हणूनच आज आपल्या या स्टुडिओमध्ये आपल्या या चॅनलतर्फे या विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, ज्याचं नाव आहे प्रिय भिमास. मी सर्वप्रथम बोलतो डॉक्टर दिलीप धनके सरांकडे की आज आपल्या या लोकिंगच्या प्रेक्षकांना प्रिय भिमास या कार्यक्रमाच्या माध्यमातून अर्थातच या जयंतीनिमित्त कुठली कविता ऐकायला आपल्याला जास्त आवडेल. सर्वप्रथम लोकिंगच्या तमाम प्रेक्षकांना जय भीम आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि प्रिय भिमास हा लोकहिंद चॅनलने जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या निमित्ताने महाराष्ट्रातील अनेक कवींना त्यांनी निमंत्रित केलेलं आहे, सर्वप्रथम या चॅनलच्या सर्व टीमचे मी खास करून मनापासून अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. आणि गगे सरांनी सांगितल्याप्रमाणे माझी पहिली कविता जी आहे ती पहिली कविता लोकहिंदच्या प्रेक्षकांसाठी सादर करतो. माझ्या कवितेचं नाव आहे कुठे आहे बौद्धमय भारत. भीमा तुझा बौद्धमय भारत मला कुठेच दिसत नाही. भीमा तुझा बौद्धमय भारत मला कुठेच दिसत नाही. तुझ्या लेकरांनी तुझा देव केला. तुझ्या लेकरांनी तुझा देव केला. रक्तात भीम पण मेंदूत पेशवाई. भीमा तुझा बौद्धमय भारत मला कुठेच दिसत नाही. पेटलेला संगर केव्हाच विझला. पेटलेला संगर केव्हाच विझला. वाणी लेखणी तर नाही भीमशाही. भीमा तुझा बौद्धमय भारत मला कुठेच दिसत नाही. संविधान बदलाचे वाहतात वारे. संविधान बदलाचे वाहतात वारे. मुके झालो आम्ही बहुजन भाई. भीमा तुझा बौद्धमय भारत मला कुठेच दिसत नाही. गुलाम झाली ती क्रांती मस्तके. गुलाम झाली ती क्रांती मस्तके. कोण आता बंडाची जाणीव देई. भीमा तुझा बौद्धमय भारत मला कुठेच दिसत नाही. घटना स्वातंत्र्य बंदिवान आहे. घटना स्वातंत्र्य बंदिवान आहे. भित्री झाली जनता भारत आई. भीमा तुझा बौद्धमय भारत मला कुठेच दिसत नाही. भीमा कोरेगाव जाती पातीची भांडणे. भीमा कोरेगाव जाती पातीची भांडणे. पुन्हा त्याच सत्तेची मनुलाच घाई. भीमा तुझा बौद्धमय भारत मला कुठेच दिसत नाही. आता शेवटचं कडवं आहे. उठा लेकरानो तुम्ही भीम व्हा. उठा लेकरानो तुम्ही भीम व्हा. विचार आणि बुद्ध होऊ भाई भाई. विचार आणि बुद्ध होऊ भाई भाई. खूपच सुंदर अशी रचना या ठिकाणी डॉक्टर दिलीप धनके सरांनी आपल्या समोर ठेवलेली आहे. खोचक पण अगदी वास्तव त्यांनी या कवितेतून मांडलेलं आहे. कदाचित आजच्या पिढीला ऐकायला ते जरा कानानं थोडं जड वाटेल, परंतु सत्य मात्र स्वीकारावंच लागेल असंच काहीतरी सांगणारी ही रचना. सर, माझा विशाल उशिरी नावाचा एक मित्र तर एका त्याच्या कवितेतून असं म्हणतोय की बघ मी आता कसा समाज जागवतो. बघ मी आता कसा समाज जागवतो. बुद्ध पेरला की कसा बाबासाहेब उगवतो. बुद्ध पेरला की कसा बाबासाहेब उगवतो. आणि हीच काळाची खरी गरज आहे. आज बुद्ध पेरायची गरज आहे आणि आपोआपच मग बाबासाहेब उगवतील यात काही शंकाच नाही. मी पुन्हा एकदा बोलतोय मिलिंदजी जाधव यांच्याकडे की आजच्या ह्या प्रिय भिमास या कार्यक्रमामध्ये आपली पहिली रचना जी ऐकवणार आहात नक्कीच ती आपल्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल. मिलिंदजी जाधव. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. ज्या पृथ्वी तलावरती ज्या ज्या महापुरुषांनी महान असं कार्य केलं त्या सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने हा जो कार्यक्रम या ठिकाणी होत आहे या निमित्ताने मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या 14 एप्रिलच्या निमित्ताने माझ्या कवितेतून अभिवादनपर ही कविता सादर करत आहे. माझ्या कवितेचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिलं स्वाभिमान. अंधारमय जीवनाची वाट झाली मोकळी, अंधारमय जीवनाची वाट झाली मोकळी, पुरुषाच्या बरोबरीला फिरू लागली, पुरुषाच्या बरोबरीला फिरू लागली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच आजची महिला स्वाभिमानाने जगू लागली, आजची महिला स्वाभिमानाने जगू लागली. होती विधवा म्हणून सफेद साडीच तिने नेसली, होती विधवा म्हणून सफेद साडी तिने नेसली, हिंदू कोट बिलामुळे आज तिला गती मिळू लागली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच आजची महिला स्वाभिमानानं जगू लागली, आजची महिला स्वाभिमानानं जगू लागली. नको होती कोणाला वर्षानुवर्ष महिलेची सावली, नको होती कोणाला वर्षानुवर्ष महिलेची सावली, पण मोठ्या मोठ्या कार्यालयात आज तिला बसायला खुर्ची मिळू लागली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच आजची महिला स्वाभिमानानं जगू लागली, आजची महिला स्वाभिमानानं जगू लागली. हातात आली लेखणी, हातात आली लेखणी, आता शिकू आणि लिहू लागली, हातात आली लेखणी आता शिकू आणि लिहू लागली, जिजाऊ सावित्री रमाई आता घरोघरी दिसू लागली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच आजची महिला स्वाभिमानानं जगू लागली, आजची महिला स्वाभिमानानं जगू लागली. खूपच सुंदर अशी रचना या ठिकाणी सादर केली मिलिंदजी जाधव यांनी. संविधानाचं महत्व आणि संविधान ज्यांनी लिहिलं अर्थातच घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखणीची ताकद त्यांनी दिलेला हा जो आपल्या समस्त भारतीयांना लेखणीच्या माध्यमातून जे त्यांनी आज भारतामध्ये घडवून आणलेलं आहे त्या या रचनेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचला. खूपच सुंदर अशी रचना या ठिकाणी आपल्या प्रेक्षकांना ऐकायला मिळाली. मी पुन्हा एकदा वळतोय आजच्या या कार्यक्रमाचे निमंत्रित कवी आनंदजी वाकचवडे. मी आनंदजी वाकचवडे यांना विनंती करतो की आपल्या या लोकींच्या प्रेक्षकांना आपली पहिली रचना या ठिकाणी. सर्वप्रथम मी लोकहिन चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना या ठिकाणी क्रांतिकारी जयभीम करतो. आज या ठिकाणी जयंतीच्या निमित्ताने हा जो काही कार्यक्रम आयोजित केलेला आहे कवी संमेलनाचा, या कवी संमेलनामध्ये माझी कविता आहे वादळ नावाची कविता आहे. मी या ठिकाणी सुरुवात करतो कवितेला. बा भीमा तुझ्या जन्मामुळे या पृथ्वीवर वादळ येऊन गेले, बा भीमा तुझ्या जन्मामुळे या पृथ्वीवर वादळ येऊन गेले, मनुच्या दुष्ट विचार कचऱ्याला तू आपल्या बरोबर वाहून नेले, बरं झालंस तू वादळ होऊन आलास, बरं झालंस तू वादळ होऊन आलास, नाहीतर मनुच्या दुष्ट विचार कचऱ्याने आजवर सर्वत्र दुर्गंधी पसरवली असती. कुठेच नसती समता आणि कुठेच नसती एकता, कुठेच नसती समता आणि कुठेच नसती एकता, कुठेच नसते बंधुत्व आणि कुठेच नसते स्वतंत्र, पण भीम नावाच्या तुझ्या वादळात किती भयानक शक्ती रे, पण भीम नावाच्या तुझ्या वादळात किती भयानक शक्ती रे, जगण्याची आम्हा तू दिलीस नवयुक्ती रे, आजही येते होतायत वादळे, आजही येते होतायत वादळे, पण तुझी ताकद त्यात नाही, कधी सुसाट्याने वाहणारे तर कधी शांत शांत होऊन बसणारे, आणि म्हणून म्हणतो बा भीमा जन्म घे एकदा पुन्हा, आणि म्हणून म्हणतो बा भीमा जन्म घे एकदा पुन्हा, आणि घडवून आण वादळ जे आजवर झाले सुना सुना, जे आजवर झाले सुना सुना. सुंदर रचना या ठिकाणी ऐकायला मिळाली ती आपल्याला आनंदजी वाकचवडे यांच्या या शब्दातून. खरं म्हणजे आज प्रिय भीमास या कार्यक्रमातून जरी आपण मनोरंजनात्मक दृष्टीतून पाहत असेल, पण कवितेचं खरं काम आहे ते म्हणजे प्रबोधन करणं, आणि या कार्यक्रमातून आपण निश्चितच असं प्रबोधन आपल्या समाजामध्ये घडवून आणणार आहोत किंवा तो घडेल असा विश्वास या ठिकाणी वाटतोय. मी परत एकदा या कार्यक्रमातून जे कार्यक्रमासाठी आमंत्रित असलेले सन्माननीय डॉक्टर श्री दिलीपजी धनके सर, तर धनके सरांच्या विषयी जर सांगायचं झालं तर आज आपल्या स्टुडिओमध्ये ते कवी म्हणून जरी निमंत्रित असलं तरी या व्यतिरिक्त ते अजून समाज प्रबोधनासाठी किंवा समाजामध्ये बदल घडवून आणण्यासाठी, क्रांती घडवून आणण्यासाठी जनक्रांती संघटनेच्या माध्यमातून विविध उपक्रम हाती घेत आलेले आहेत, घेणार आहेत. त्याचप्रमाणे त्यांचं एक ISO नामांकन मिळालेलं आपल्या किनवली परिसरामध्ये एक कृषी वाचनालय आपण ऐकलंच असेल किंवा त्याला प्रत्यक्ष भेटही दिली असेल. झी मराठी चॅनलने त्याची दखल सुद्धा घेतली, काही दिवसांपूर्वी त्याचं प्रक्षेपण सुद्धा झालं. तर याच माध्यमातून, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपण थोडस डॉक्टर दिलीप धनके सरांशी हितगुज साधणार आहोत. तर मी सरांना या ठिकाणी विचारतोय की सर, एक कवी म्हणून जरी आपण या ठिकाणी आलेला असाल तरी आज बहुजन समाजासाठी आपण जे जे वेगवेगळे उपक्रम हाती घेतलेले आहेत
नक्की आपली संकल्पना काय? खरं म्हणजे बाबासाहेबांच्या संविधानातून आपल्याला जी मार्गदर्शक तत्व मिळाली त्यातून बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की आपण नाविन्य काहीतरी निर्माण केलं पाहिजे आणि आपला ठसा आपल्या कर्तृत्वाचा केला पाहिजे. एक पशुवैद्यकीय अधिकारी असताना केवळ नोकरी म्हणून काही गोष्टी तर घडत असतात, पण नोकरीच्या पलीकडे वेतनाच्या पलीकडे जाऊन आपण काहीतरी केलं तर निश्चितपणे त्याचा आपल्याला समर्पित भावनेतून आपण करावं. म्हणून बळीराजा वस्तू संग्रहालय, राज्यामधलं पहिलं बळीराजा वस्तू संग्रहालय पशुवैद्यकीय दवाखाना किनवली. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी, म्हणजे शेतकरी ज्या ज्या वेळेला कोणत्या हॉस्पिटलमध्ये कार्यालयामध्ये जातो तर त्यावेळेला त्या ठिकाणच्या अधिकारी बाहेर दौऱ्यावर असतील तर त्या शेतकऱ्यांनी काय करावं, म्हणून शेतकऱ्याला विरंगुळा, शेतकऱ्याला ज्ञान मिळावं म्हणून एक बळीराजा शेतकरी वाचनालय हे महाराष्ट्रातलं पहिलं आपण त्या ठिकाणी एका शासकीय कार्यालयामध्ये स्थापन केलं. पहिलं वाचनालय निश्चितच ही गोष्ट आपल्यासाठी खूपच अभिमानास्पद आहे. रंके सर, आज लोखींच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला खूप खूप अभिनंदन, आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. शेवटी आज तुम्ही सांगितलं की कोणी नोकरी करत असताना त्याच्या पलीकडे जाऊन थोडा विचार करतोय. खरं म्हणजे ज्याच्या हृदयात संवेदना जागृत होतात समाजाविषयी, लोकांविषयी, इतरांविषयी, जे पिचलेलं असतं अशा समाजाविषयी, आणि तोच कवी बनू शकतो. शेवटी कवितेचं कामच आहे ते की कवितेने कधी हसवावं तर कधी रडवावं, होऊन जिजाऊ कवितेने शोभाला घडवावं, होऊन जिजाऊ कवितेने शोभाला घडवावं. आणि निश्चित आपल्या या संवेदना या ठिकाणी जागृत होतात. आणि आपण डॉक्टर असून सुद्धा कवी म्हणून आम्हाला आमंत्रित करावं लागलं या ठिकाणी खूपच अभिमानाची गोष्ट आहे. सर लिहत राहा, आपली लेखणी निश्चितच आपल्या बहुजन समाजासाठी एक वेगळी क्रांती घेऊन येणार आहे, बदल घडवून आणणार आहे, आणि ते बदल आमच्यासारख्या मंडळीला, आमच्यासारख्या तरुणांना निश्चितच स्वागतार्ही असणार आहेत. मी पुन्हा एकदा बोलतोय आपल्या या मुख्य कार्यक्रमाकडे प्रिय भीमास. मी सरांना विनंती करतो की आपली दुसरी रचना या ठिकाणी आपल्या प्रेक्षकांना ऐकावं. नक्कीच नक्कीच गगे सर, धन्यवाद आपण मला बोलत केलं. पण बाबासाहेबांची आज जयंती आहे आणि बाबासाहेबांच्या विषयी एक कवी म्हणजे वामनदादा कर्डक जे म्हणतात ते सर्वप्रथम माझ्या कवितेच्या अगोदर मी म्हणतो. ते असं म्हणतात, भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते, भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते, तलवारीचे तयांच्या न्यारेचं टोक असते. वाणीत भीम आहे, करणीत भीम असता, वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोक असते. तत्वाचे लोक असते विंडोक नसते, तर भीमा तुझ्या पाखरांचे रोखठोक चलन ते असते. रोखठोक चलन ते असत असं वामनदादा कर्डकांनी म्हटलेलं आहे. आणि मगाशी तुम्ही मला बोलता केलं म्हणून भीमाच्या पाच लोक असले तर निश्चित काहीतरी होऊ शकतो. म्हणून त्या भीम चळवळीचा किंवा फुलेशाह आंबेडकरी चळवळीचा एक अंश व्हावा या दृष्टिकोनातून माझं कार्य चालू असतं. मी माझी दुसरी कविता या ठिकाणी सादर करतो. माझ्या कवितेचं नाव आहे भीम तुझा भी, भीम माझा भी. भीम तुझा आहे तसा माझा भी आहे, भीम तुझा आहे तसा माझा भी आहे. तू डोक्यात घातला मी मेंदूत ओतला, तू प्रतिमेला भसतो मी विचार पुसतो. भीम तुझा आहे तसा माझा भी आहे, तू भीमाचा भक्त मी संविधान युक्त. तू जयंती पुरता मी भीम वार्ता, तू जयंती पुरता मी भीम वार्ता. भीम तुझा आहे तसा भीम माझा भी आहे, तुझ्या कपाळी शाही, तुझ्या कपाळी शाही मी भीम अनुयायी. तुझे शेकडो पक्ष मी भीमाची साक्ष, तुझे शेकडो पक्ष मी भीमाची साक्ष. भीम तुझा आहे तसा भीम माझा भी आहे. पुढचं कडवं आहे. तू धोकादायक मी मूक नायक, तू धोकादायक मी मूक नायक. तुला सत्तेची भ्रांती मी भीम क्रांती, भीम तुझा आहे तसा भीम माझा भी आहे. तू एक वाती मी अनेक जाती, तू एक वाती मी अनेक जाती. तू नाच गाणी मी मात्र भीमवाणी, भीम तुझा आहे तसा माझा भी आहे. तू एकच मोर्चा माझी भीम चर्चा, तू एकच मोर्चा माझी भीम चर्चा. तू भीम रक्त मी विचार फक्त, मी विचार फक्त. भीम तुझा आहे तसा भीम माझा भी आहे, भीम तुझा आहे तसा भीम माझा भी आहे. अतिशय सुंदर रचना या ठिकाणी आज आपल्या या स्टुडिओमध्ये या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉक्टर धनके सरांनी ऐकवली. निश्चितच सुरुवातीलाच मी उल्लेख केला होता की एक विद्रोही कवी म्हणून मला ओळख देण्यापेक्षा
कवीने शेवटी कवितेतून बोलायचं असते आणि आज या दोन्ही रचनांमधून सर आपण बोललेले आहात, खऱ्या अर्थाने वास्तव मांडलेला आहे की आज आपण पाहतो की समाजामध्ये वेगवेगळ्या जातीच्या माध्यमातून तंटे करताना दिसून येतात, तरुण वर्ग वेगवेगळे झेंडे सांभाळताना दिसून येत आहे आणि चित्र प्रकर्षाने जाणवत आहे की निळा झेंडा सांभाळणारे, भगवा झेंडा सांभाळणारे, हिरवा झेंडा सांभाळणारे यांच्यात सुद्धा एक वेगळं वितुष्ट निर्माण झालेलं पाहतोय. ते यांना मानत नाही, ते त्यांना मानत नाही, प्रत्येकाला असं वाटत असतं की आपणच श्रेष्ठ आहोत, आपणच जिंकलेलो आहोत. परंतु आज या कवितेच्या माध्यमातून का होईना, परंतु मला या ठिकाणी थोडस कवितेच्या बाहेर थोडस येऊन बोलायचं आहे. ते यासाठीच की आपला संविधानाविषयी अभ्यास खूप जबरदस्त अभ्यास आहे, अतिशय खोल जाऊन तुम्ही तो अभ्यास केलेला आहे. मी थोडस बाजूला येतोय आणि आपल्याला विनंती करतो की ह्या कवितेच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून का होईना, परंतु आजच्या तरुणांना संविधानाचा आधार घेऊन किंवा हे निळे हिरवे आणि भगव्या झेंड्यांचं जे ओझ आपल्या खांद्यांवर आहे त्याच्या बाजूला येण्यासाठी तरुणांना तुम्ही काय संदेश द्या? तरुणांना एकच सांगेल की आपला राष्ट्रीय ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान आहे. माणूस उजाडल्यापासून दिवस उजाडल्यापासून ते दिवस मावळेपर्यंत सर्व गोष्टी संविधानाने होतात. बाबासाहेबांनी 395 कलमाची जी राज्यघटना दिलेली आहे आणि ती 395 कलमच का, त्याचं एक विवेचन बऱ्याच जणांना माहित नाही. तर बाबासाहेब ज्यांना गुरु मानत होते, महात्मा ज्योतिबा फुले, त्यांनी जी शाळा पहिली काढली त्या शाळेच्या खोली क्रमांकाचा क्रमांक होता 395. म्हणजे एका शिष्याने आपल्या गुरुला दिलेली ती गुरुदक्षिणा होती आणि म्हणून 395 कलमाची ती राज्यघटना जगामध्ये श्रेष्ठ आहे आणि या राज्यघटनेप्रमाणे देश चालतो. म्हणून तरुणांना माझं या ठिकाणी आव्हान आहे की भीम वाचत जा, बाबासाहेबांची घटना तपासत जा, बाबासाहेबांची घटनेची कलम वाचत जा. बऱ्याच वेळेला अनेकांचा गैरसमज असतो की बाबासाहेबांनी राज्यघटनेच्या माध्यमातून फक्त बौद्धांना दलितांना दिलं, परंतु मी जाणीवपूर्वक या ठिकाणी एकच सांगेन तरुणांना की बाबासाहेबांनी जी घटना लिहिली राज्यघटना, त्या राज्यघटना जी हस्तलिखित आहे, ती हस्तलिखित मूळ घटना आजही दिल्लीच्या राष्ट्रपती भवनामध्ये पाहायला मिळते आणि त्या हस्तलिखिताच्या पहिल्या पानावर छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र आजही तुम्ही कधी गेलात राष्ट्रपती भवनात तर ते पाहायला मिळतं. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी राजांना प्रेरणा मानली होती आणि शिवाजी राजांनी जसं रयतेचं राज्य निर्माण केलं तसंच मी लोकशाही राज्य भारतीय घटनेतून दिलेलं आहे हा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला होता. आणि दुसरे एक बहुजन तरुणांना, खास करून कुणबी मराठा आगरी माळी या तरुणांना सांगेल की बाबासाहेबांनी केवळ दलितांना किंवा SC समाजाला दिलं नाही, बाबासाहेबांची 395 कलमाची घटना पाहिल्यानंतर सर्वप्रथम 340 कलम हे OBC बाबासाहेबांनी OBC लिहिलं आणि नंतर 341 कलम SC साठी लिहिलं. म्हणजे आधी OBC कुणबी मराठा तेली तांबोळी आगरी यांच्यासाठी भारतीय संविधानामध्ये बाबासाहेबांनी सोय केलेली होती. म्हणून बाबासाहेब हे आपले सर्वांचे आहेत आणि बाबासाहेब आपण वाचले तर आपण क्रांतीच्या दिशेने पुढे जाऊ शकतो. म्हणून बाबासाहेब नेहमी वाचनालयामध्ये जात होते, वाचनालयामध्ये अभ्यास करत होते, वाचनासाठी घर बांधणारे जगामधले एकमेव फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. कारण जो वाचतो पुस्तक त्याचेच बदलते मस्तक, तो कुणापुढे होत नाही हस्तक. म्हणून पुस्तक वाचलं पाहिजे आणि म्हणून बाबासाहेब एकमेव माणूस आहेत की जे ग्रंथालयातून मंत्रालयात गेले. म्हणून तरुणांना माझा आग्रहाचं मागणं आहे की आपण पुस्तकं अभ्यासा. MPSC UPSC ची पुस्तकं या ठिकाणी जी मिळतात अनेक ठिकाणी वाचनालयात, किनवलीमध्ये असलेलं शेतकरी वाचनालय, किनवलीमध्ये असलेलं जिजाऊ वाचनालय, तर ज्या ठिकाणी दालन खुलं केलेलं आहे पुस्तकांचं, म्हणून तरुणांना मी OBC तरुणांना सांगेल की आपण बाबासाहेबांच्या विचारांचा आणि बाबासाहेबांनी भोगलेल्या हाल अपेष्टांचा बदला घ्यायचा असेल तर आपण IAS अधिकारी झालं पाहिजे, प्रशासनामध्ये आलं पाहिजे आणि तीच खरी सत्ता आहे, हेच या निमित्ताने मला सांगावं असं वाटतं. खूप खूप धन्यवाद सर या कार्यक्रमाच्या निमित्ताने. आज आपण बहुजन समाजातील तरुणांना एक सुंदर संदेश या ठिकाणी दिलेला आहे. शेवटी तरुणांची माथी भडकलेली आहे, त्यांना कुठेतरी स्थिर स्थावर करणं खूप गरजेचं आहे आणि कोणी किती ऐकायचं आहे शेवटी ज्याच्यावर त्याच्यावर अवलंबून आहे. कारण शेवटी कोणी कसे वागावे याचा ठराव व्हायचा आहे, माणसाला माणसाचा सराव व्हायचा आहे असं कोणीतरी म्हटलेलं आहे आणि आपण सुंदर या ठिकाणी उल्लेख केला तो ग्रंथालयांचा. शेवटी वाचलेली पाहिलेली माणसं गेली कुठे, पुस्तकात पाहिलेली माणसं गेली कुठे आणि ती जर शोधायची असतील तर निश्चितच आपण ग्रंथालयांमध्ये गेलेले आहोत. या संदेशासाठी, या प्रबोधनासाठी लोकिन चॅनलतर्फे आपले खूप खूप आभार. मी पुन्हा एकदा आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे वळतोय, ज्याचं नाव आहे प्रिय भीमास.
या कार्यक्रमामध्ये आपली दुसरी रचना सादर करतायत मिलिंदजी जाधव. मिलिंदजी जाधव यांना मी विनंती करतो की आपली दुसरी रचना या ठिकाणी सादर करा. पुन्हा एकदा सर्वांना क्रांतिकारी जयभीम. तसं आत्ताच डॉक्टर सरांनी सांगितलं की महात्मा ज्योतिबा फुले यांना ज्यांनी गुरु मानलं होतं तर त्यांनी जेव्हा सांगितलं तेव्हाच मला आठवलं की 1855 साली तृतीय रत्न या नाटकामधून महात्मा फुल्यांनी शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे असा एक खूप महत्त्वाचा सूत्र या ठिकाणी मांडलेलं आहे. त्यानंतर महात्मा फुले यांनी शिक्षणाची खूप वेगळ्या पद्धतीने रचना केली होती. ती अशी होती की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्तविना शूद्र खचले. म्हणूनच शिक्षण किती महत्त्वाचं आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहीत होतं, महात्मा फुल्यांना माहीत होतं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो पितो तो गुरुकुलेश्वरात नाही. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. अशा अनेक मंत्र किंवा सुविचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिले आहेत. मी माझ्या कवितेला सुरुवात करतो. माझ्या दुसऱ्या कवितेचं नाव आहे भीमा तुझे उपकार. तर मी कवितेला सुरुवात करतोय. अधिकार अम्म देऊनी दिशा दुमदुमल्या दाही, अधिकार अम्म देऊनी दिशा दुमदुमल्या दाही, आज इतिहास देतोय वाही भीमा तुझे उपकार फिटणार नाही, आज इतिहास देतोय वाही भीमा तुझे उपकार फिटणार नाही. तुझ्यामुळं हे सोन्याचं दिस बंगल्यात राहून गाड्या समोर, ती गुलामी तोडून अशी घडवली लोकशाही, ती गुलामी तोडून अशी घडवली लोकशाही, आज इतिहास देतोय ग्वाही भीमा तुझे उपकार फिटणार नाही, आज इतिहास देतोय ग्वाही भीमा तुझे उपकार फिटणार नाही. वर्षानुवर्ष होती गुलामी, वर्षानुवर्ष होती गुलामी, भीमाला आज देतोय सलामी, भीमाला आज देतोय सलामी, संविधान लिहून संपवली हुकुमशाही, संविधान लिहून संपवली हुकुमशाही, आज इतिहास देतोय ग्वाही भीमा तुझे उपकार फिटणार नाही, आज इतिहास देतोय ग्वाही भीमा तुझे उपकार फिटणार नाही. गावपुसा बाहेर माझ घरदार, गावपुसा बाहेर माझ घरदार, आज चार पाच गाड्या बंगल्या समोर, संविधान मुळे तू झाला आमदार खासदार ही, संविधान मुळे तू झाला आमदार खासदार ही, आज इतिहास देतोय ग्वाही भीमा तुझे उपकार फिटणार नाही, आज इतिहास देतोय ग्वाही भीमा तुझे उपकार फिटणार नाही. एक सुंदर गीत या ठिकाणी या निमित्ताने सादर केलं मिलनजी जाधव यांनी, की बाबासाहेबांनी आरक्षणाची तरतूद केली आणि आज आपण पाहतो की प्रत्येक समाजातील प्रत्येक घटक, प्रत्येक माणूस वेगवेगळ्या पदांवर आज कार्यरत आहे, नोकऱ्यांमध्ये कार्यरत आहे, किंवा या देशातील प्रत्येक गोष्टीचा तो आनंद घेऊ शकतो. तो निश्चितच बाबासाहेबांच्या घटनेमुळे. मी पुन्हा एकदा वळतोय आनंदजी वाकचबडे यांच्याकडे आपली दुसरी रचना सादर करण्यासाठी. प्रिय भीमास या कार्यक्रमामध्ये माझ्या दुसऱ्या कवितेचं नाव आहे संघर्ष. कविता सुरुवात करण्यापूर्वी थोडस मला बोलावस वाटतं की जगाच्या पाठीवर एवढी सुंदर लोकशाही नाही, एवढं सुंदर राज्य घटनाही कुठे नाही. परंतु दुर्दैव असं आहे की या देशामध्ये जेव्हा जेव्हा लोक सत्तेमध्ये बसले, बाबासाहेबांचे स्मारकाकडे निमित्त दुर्लक्ष त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि या देशामध्ये राजकारण कशावं करावं याला काही सीमा उरलेली नाही. लोकांनी बाबासाहेबांच्या स्मारकालाच मुद्दा बनवला आहे. तर माझी संघर्ष नावाची कविता याच विषयाला लागून आहे. मी या ठिकाणी सादर करेल. कवितेचं नाव आहे संघर्ष. की काय व्हायचं ते होऊ द्या, प्राण गेला तर जाऊ द्या, काय व्हायचं ते होऊ द्या, प्राण गेला तर जाऊ द्या, पण बाबांच्या स्मारकासाठी एक संघर्ष होऊ द्या, बाबांच्या स्मारकासाठी एक संघर्ष होऊ द्या. कित्येक रात्री जागल्यात त्यांनी दीनदलितांसाठी इथल्या, कित्येक रात्री जागल्यात त्यांनी दीनदलितांसाठी इथल्या, स्वाभिमानाने जागवलंय क्रांतीवीरांनी इथल्या. मग गोळी छातीवर आली तर येऊ द्या, पण बाबांच्या स्मारकासाठी एक संघर्ष होऊ द्या, बाबांच्या स्मारकासाठी एक संघर्ष होऊ द्या. प्रहार होतील कधी वार होतील, प्रहार होतील कधी वार होतील, रक्ताच्या तुमच्या मैदानी पाट वाहतील, मग रक्त सांडलं तर सांडू द्या, पण बाबांच्या स्मारकासाठी एक संघर्ष होऊ द्या, बाबांच्या स्मारकासाठी एक संघर्ष होऊ द्या.
नेते येतील पुढारी येतील वचने भाषणे देऊन जातील नेते येतील पुढारी येतील वचने भाषणे देऊन जातील आंदोलन मोर्चे मातीमोल करतील अखेर शब्दांना त्यांचा धिक्कार होऊ द्या पण बाबांच्या स्मारकासाठी एक संघर्ष होऊ द्या बाबांच्या स्मारकासाठी एक संघर्ष होऊ द्या निश्चितच या काव्यरचनेतून आनंदजी वाकचवडे यांनी या ठिकाणी एक मागणी केलेली आहे की काही झालं तरी बाबांचं स्मारक या ठिकाणी व्हायला पाहिजे परंतु या अगोदरचा पण आपण इतिहास पाहायला तर आज पाहत आहोत की स्मारक पुतळे यांच्यासाठी किंवा यांच्यामुळे आज समाजामध्ये किती वितंड निर्माण झालेला आहे आज त्याचा उल्लेख करणे ते योग्य नाही वाटत पण शेवटी काही झालं तरी राष्ट्रपुरुषांचे विचार आपण आत्मसात किंवा आपल्या डोक्यात घेणं खूप गरजेचं आहे ज्यांचे विचारच प्रबोधनात्मक आहेत ते कित्येक सालोसाल आज ते समाजाच्या समाजामध्ये कुठल्या ना कुठल्या माध्यमातून जिवंत आहेत तर हरकत नाही आपली मागणी सुद्धा या ठिकाणी रास्त आहे परंतु आज प्रिय भीमास या कार्यक्रमानिमित्त आपण लोकहित न्यूज चॅनल या स्टुडिओमध्ये आपण आलात आपल्या प्रेक्षकांचं या ठिकाणी प्रबोधन केलं लोकहित न्यूज चॅनल तर्फे आपणा सर्वांचं मी हार्दिक आभार व्यक्त करतो धन्यवाद